नमस्कार मित्रांनो, आज 8 जुलै 2018 रोजी जी टायपिंगची परीक्षा झाली त्याबद्दलच्या विविध मित्रांचे विविध जिल्ह्यातून मला रिव्ह्यू येत आहेत आणि त्यामधीलच काही मित्रांनी माझ्या या परीक्षेबद्दलचे रिव्ह्यू पाठवले आहेत. त्याचप्रमाणे आपल्यापैकी काही जणांची परीक्षा झाली असेल तर प्लीज त्यांनी आज कशाप्रकारे पेपर झाला, कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये पेपर टाईप करायला तुम्हाला सांगितलेला होता, त्याचप्रमाणे बैठकीची व्यवस्था कशी होती, कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला माऊस व कीबोर्ड वापरायला अलाउड करण्यात आलेला आहे, एकंदरीत बैठकीची व्यवस्था, त्याचप्रमाणे आपल्याला पेपरचा जो पॅराग्राफ देण्यात आला तो कशा प्रकारचा होता, तो हार्ड लेवलचा होता का कसा होता, त्याचप्रमाणे मी या टायपिंग स्किल टेस्टबद्दलची जी व्हिडिओ तयार केली होती ती या व्हिडिओंचा आपल्याला ह्या टायपिंगच्या स्किलमध्ये कितपत फायदा झाला, त्याचप्रमाणे आपल्याला ही परीक्षा देताना काय काय व कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या, किती वर्ड्स टाईप करून देण्यात आली, त्याचप्रमाणे बॅकस्पेस लॉक होते की अनलॉक करण्यात आलेले होते. मित्रांनो, याबद्दल आणि या व्यतिरिक्त इतर काही माहिती असेल तर ती आपल्याला द्या आणि ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा द्यायची राहिलेली आहे त्यांना पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक आणि ज्यांची झालेली आहे त्यांच्यासाठी त्यांचं अभिनंदन, कारण खूप जणांचा मला फोनवर रिप्लाय येत आहेत की त्यांची पेपर जी होती आजची ती खूप चांगल्या प्रकारे खूप सोप्या पद्धतीने त्यांनी ती पेपर सॉल्व केलेली आहेत. आणि यामधीलच दोन रिव्ह्यू दोन आपल्याच मित्रांची आपल्याच फॅमिलीमधल्या दोन मित्रांची रिव्ह्यू मला आलेली आहेत आणि आपणसुद्धा इतरांनीसुद्धा रिव्ह्यू लवकरात लवकर मला रिप्लाय द्या. मला कॉल केला तरी चालेल किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबर 8007727641 मला मॅसेजवर केला तरी चालेल किंवा या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये रिप्लाय दिला तरी चालेल. तर त्या अगोदर आपण हा रिव्ह्यू पाहूत की हा पहिला रिव्ह्यू दिलेला आहे दिनेश कसार या मित्राने आणि यामध्ये त्याने सांगितलेलं आहे की पेपर सोपा आहे, वर्डमध्ये म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टायपिंग होते, वर्डमध्ये टायपिंग करायला सांगितलं, कोणतंही सॉफ्टवेअर वापरायला सांगितलेलं नाही आणि फाईली डेस्कटॉपला सेव्ह करून प्रिंट द्यायला सांगितलं होतं असा एक रिव्ह्यू आहे. त्यानंतर दुसरा एक मित्राचा रिव्ह्यू आहे की एक्झाम झाली ती मुंबई सिटी सिव्हिल कोर्टची आणि मराठी टायपिंगची स्पीड त्याची 30 होती आणि पॅराग्राफ हा खूप चांगला आणि सोपा होता. मित्रांनो, अशाच अपडेटसाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि आपली प्रश्नमतं प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. बाय.